सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा कसा कराल बंदोबस्त? सद्यस्थितीत ढगाळ वातावरण व पावसाची उघडझाप यामुळे सोयाबीन पिकामध्ये कोडमाशी, चक्रीभुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर व्यवस्थापन काय करायचे? सापळा पिके. मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यासहित नष्ट करावी. कीडग्रस्त भाग काढून टाकणे. कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्ये योग्य वेळी द्यावी. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन पीक किडीच्या प्रादुर्भावाला कमी वेळी पडेल. रासायनिक खताच्या शिफारसीनुसार वापर करावा. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पिकाच्या आणि किडीचे प्रत्यक्ष शेतांना नियमित भेट देऊन निरीक्षण करावे. शेताची कोळपणी व खुरपणी किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून तणांचे व्यवस्थापन करावे. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या संरक्षणासाठी 5 सापळे आणि पतंगांना सामूहिकरित्या आकर्षित करण्यासाठी 20 सापळे प्रति हेक्टरी लावावेत. हिरवी घाटी अळीच्या संरक्षणाकरिता हेक्टरी 5 कामगंध सापळे शेतात लावावेत. पक्ष्यांना बसण्यासाठी 25 पक्षी तांबे प्रति हेक्टरी लावावेत. त्यामुळे पक्षी त्यावर बसून शेतातील किडी टिपून खातील. धन्यवाद.